हॅलो स्टुडंट, इयत्ता पहिलीच्या वर्गात आपण अक्षर ओळख पासून वेलकम वेलकम वेलकम. हॅलो स्टुडंट, आपण ओवरऑल आपल्या अभ्यासक्रमावर आज थोडासा फोकस करणार आहोत की आत्तापर्यंत आपल्याला असलेला अभ्यासक्रम आणि आपण ते कसं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. बरोबर, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला स्वर दिसत आहेत. स्वर, वर्णमालेतील स्वर, अ आ ई ई उ उ रु ए ऐ ओ औ अम अह ए ओ. स्वर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा, या 15 स्वरांचं इथे लेखन केलेलं आहे आणि त्या स्वरांचं उच्चारण आणि लेखन पद्धती आपण पाहिली आहे. त्यानुसार प्रत्येक अक्षर काढायचं कसं, पायरीद्वारे, मीन्स 1 2 3 4 5 6 स्टेपद्वारे त्या लेटरचं रायटिंग कसं करायचं, कारण आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते अक्षर लेखन. लेखनाचा सराव हे करत असताना तुमच्या हाताला दिलं जाणारं वळण, मग त्यात पेन्सिल पकडणं, अक्षर गिरवणं याचा समावेश होतो. मग ह्यात तुम्ही काय करायचं आहे तर हे स्वर रेखाटण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 4 प्रत्येक स्वराचं लेखन दिलेलं आहे. म्हणजे तो स्वर काढायचा कसा, त्या स्वराचं वाचन कसं करायचं, हे प्रत्येक दिलेलं आहे. जसं की आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं, अ पहिला स्वर अ, मग यात अ हा स्वर काढायचा कसा, त्याने सुरू होणारे कोणते कोणते शब्द, आणि आपण इंग्रजी माध्यमाची मुलं असल्यामुळे त्या अक्षरांचं प्रोनाऊन्सेशन करत असताना त्या अक्षराचं लेखन करण्यासाठी इंग्रजीमध्ये कोणत्या लेटरचा वापर करायचा हेही सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघितलेलं तर ॲज इन अबाउट, म्हणजे अ हा उच्चार असेल तर अ या उच्चारासाठी ए हे अक्षर वापरायचं. कोणतं वापरायचं, ए, आणि आपल्या अ स्वराने सुरू होणारे इथे शब्द दिलेत अननस अजगर. त्याचबरोबर अ या स्वराचं लेखन करायचं आहे. पुढे पुढचा स्वर आहे आ. बघा या ठिकाणी आ या स्वरासाठी तुम्ही इंग्रजीमध्ये डबल ए हे लेटर्स वापरू शकता आणि इथे जर तुम्ही निरीक्षण केलं तर आ या स्वराने सुरू होणारे शब्द दिलेत आगगाडी म्हणजेच ट्रे, आणि इकडे दाखवलेलं चित्र आहे आरसा मिरर, आणि त्याचबरोबर खाली सरावासाठी अक्षरे दिलेली आहेत म्हणजे स्वर दिलेले आहे आणि ह्या स्वरावाचं काय केलेलं आहे, योग्य असं लेखन. बघा या ठिकाणी स्टेप वाईज दाखवलेलं आहे, जसं की आ गिरवायचा कसा, मग त्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, आ व्यवस्थितपणे त्या दोन रेषांमध्ये त्याचं लेखन करायचं आहे. ते लेखन करत असताना त्याची एक विशिष्ट पायरी आहे, मीन्स 1 2 3 4 5 6. ओके, म्हणजे अशा प्रमाणे तुम्ही प्रत्येक स्वराचं लेखन करायचं आहे. तो स्वर समजून घ्यायचा आहे, त्या स्वराचं उच्चारण, स्वराने सुरू होणारे शब्द आणि लेखन पद्धती ही आत्मसात करणं अतिशय गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण या एक एक स्वरांचा अभ्यास करणार. ई नंतर स्वर ई, ज्यालाच आपण म्हणतो दीर्घ ई,
आणि याचा उच्चार इंग्रजीमध्ये करताना या ई करता आपण डबल ई हे लेटर्स वापरतो. आता या ठिकाणी तुम्हाला इडलिंबू दिसत आहे, लार्ज ने लेमन, आणि इकडचं चित्र आहे ईद, ईद या सणाविषयीचं. जसं की आपण इतर सगळ्या स्वरांचं लेखन आणि रेखाटन करतो, लेखन पद्धती अवलंबून घेतो, त्याचप्रमाणे ई या स्वराचंही लेखन आपण करू शकतो. आपल्याला काय शिकायचं आहे, प्रत्येक अक्षर काढण्यासाठी आणि उच्चार स्टेप वाईज. मग 1 2 3 4 5 1 2 3 4 आपण आपली लेखन पद्धती स्वतः ठरवू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, फक्त अचूक अक्षर काढायचं आहे. ह्या वर्गात तुम्हाला स्वर व्यंजन ही सर्व मुळाक्षरे शिकावयाची आहेत. हे करत असताना काय करायचं आहे, ते अक्षर, त्या अक्षराचं उच्चारण, त्यांचा प्रकार, जसं की आपण आत्ता शिकत आहोत स्वर. मी पुन्हा एकदा या व्हिडिओद्वारे तुम्हाला प्रत्येक अक्षराची ओळख करून देते आणि त्याचे प्रकार समजावत आहे, की जेणेकरून तुम्ही घरी जास्तीत जास्त सराव करा. मग हे झाला ई. आता याच्यानंतर ऊ. पहा, तुम्हाला चित्र लगेच ओळखता येणार आहेत. पहिलं चित्र आहे उशी, दुसरं आहे उखळ. ऊ या स्वरासाठी आपण यू हे लेटर यूज करतो, मीन्स ॲज इन पश, म्हणजे पश या शब्दामध्ये यू या उच्चारासाठी यू हे लेटर, इंग्रजी लेटर वापरण्यात येतं. आता उखळ, त्यालाच मोटर, आणि उशी म्हणजे पिलो. प्रत्येक अक्षर तुमचं जर लक्ष असेल, निरीक्षण असेल, तर बघा आपण ज्या अक्षर आकृत्यांचा सराव केलेला आहे, अक्षर तयार करताना, अक्षराची निर्मिती होताना त्या आकृत्यांचा वापर केलेला आहे. आता यात बघाल तर तुमच्या लगेच लक्षात येईल, यात काय केलेलं आहे, हा अर्धगोल आणि वरती ही आडवी रेष, म्हणजेच आपण आडवी रेष शिकलेलो आहोत, अर्धगोल शिकलेलो आहोत. मग याचा वापर करून आपण ही अक्षरं तयार करत आहोत. जसं दिसत आहे तीन काढल्यासारखं दिसत आहे, परंतु त्यालाही एक आकार लय पद्धत आहे. हे अक्षर आहे ऊ, अक्षर आहे ऊ, अक्षर आहे ऊ. याचा उच्चार करायचा ऊ, उच्चार करायचा ऊ. अशा पद्धतीने आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक स्वर आणि नंतर व्यंजन ह्यांचं तुम्ही रेखाटन सराव करायचं आहे, जेणेकरून तुमचं हस्ताक्षर सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होईल. या ठिकाणी आपण ऊ हा स्वर लिहायचा कसा ते पाहिलं. त्यानंतर हा आहे दीर्घ ऊ. आपल्याला चित्रांवरून लगेच कळतं की इकडे जे आहे ते सनलाईट म्हणजे ऊन आहे, आणि इकडे जे आहे ते पिक्चर आहे ऊस, शुगर केन. आणि ऊ, दीर्घ ऊ, ह्रस्व ऊ ज्यावेळेस आपण यूज करतो किंवा लिहितो त्यावेळेस त्याचा उच्चार छोटा म्हणजे कमी कमी करतो ऊ. आणि दीर्घ ऊचं आपण लेखन करताना, उच्चारण करताना त्या ऊचा दीर्घ उच्चार करतो ऊ. आणि त्या ऊने युक्त शब्द जर तुम्ही अभ्यासले, शब्दांचं निरीक्षण केलं, तर ते शब्द उच्चारतानाच आपल्या लक्षात येतं. ऊस आपण असं कधीच नाही म्हणत, ऊस ऊस उन असं म्हणतच नाही, आपोआप आपली उच्चार क्षमता, आपलं उच्चारण त्याच लईमध्ये त्याच प्रमाणामध्ये होत असतं. ऊस आपोआप तुम्ही बघा, तुमचं उच्चारण ऊ हे दीर्घ झालेलं तुम्हाला दिसेल. मग या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, अनुक्रमे एकेका स्वराचं उच्चारण करायचं, त्या स्वराचं लेखन करायचं, त्या स्वराची लेखन पद्धत अवलंबून घ्यायची आणि जास्तीत जास्त सरावाने लेखन क्षमता विकसित करावयाची आहे. जसं की आपल्या प्रत्येक पानावर तुम्हाला रेखाटन सराव करण्यासाठी जागा दिलेली आहे. आधी उच्चार समजून घेणं, उच्चार समजून घेतल्यानंतर लेखन क्षमता, लेखन पद्धत समजून घेणं, आणि त्यानुसार ते पेज तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. आता ऊ नंतर आपला स्वर आहे रू. रू
पहा रू अगदी छान आकर्षक वाटतं, असं वाटतं डिझाईन काहीतरी केलेली असं हे अक्षर, वर्णमालेतील अक्षर रू, त्याचं चित्र ऋषी सन, आणि इकडे दाखवलेत ऋतू सीझन्स, आपले वर्षात येणारे तीन ऋतू हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा, त्यानुसार त्या चित्रांमध्ये त्या त्या सीझनमध्ये त्या त्या ऋतूमध्ये परिधान करणाऱ्या वस्त्रांचंही चित्र आपल्याला दिसत आहे. आणि ह्या रू ह्या अक्षराचं प्रोनाऊन्सेशन असताना इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी यूज करतात आर यू रू, याचंच हिंदीमध्ये उच्चारण री असं करतात. बघा प्रत्येक भाषेतलं स्पष्टीकरण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. या ठिकाणी रू अगदी छान डिझाईनयुक्त हा रू आहे, याचंही आपल्याला छान लेखन करता आलं पाहिजे. ओके 1 2 3 4 5 6 आणि 7 ह्या स्टेपमध्ये आपल्याला इथे देताना 1 2 3 4 5 आपण आपली पद्धती लेखन पद्धती ठरवू शकतो. आपल्याला हिंदीमध्ये देताना सुद्धा बघा स्टेपवाईज अक्षरं दिलेली आहेत. आपल्याला या ठिकाणी हा रू देताना तुम्हाला लेखन पद्धत सोपी जावी म्हणून अगदी सोप्या स्टेपमध्ये दिलेला आहे. तुम्ही सुद्धा असाच रू काढण्याचा सराव करायचा आहे की जेणेकरून तुमच्या हाताला छान वळण मिळेल. आणि हा रू ह्या स्वराचा सुद्धा काय करायचा आहे, सराव करायचा आहे. एक एक स्वराचा तुम्ही सराव करत गेला, त्यापासून सुरू होणारे शब्द तयार करत गेला, तर तुम्हाला त्याचं आकलनही छान होणार. आता ई सांगितलं इडलिंबू इमारत, आता ह्या ईने युक्त आपल्याला पुन्हा शब्दसुद्धा सांगावे लागतात. मग त्यासाठी आणखीन कोणते शब्द तुम्ही सांगू शकता, मग ह्याचा विचार करायचा, ते शब्द जास्तीत जास्त उच्चारण्याचा प्रयत्न करायचा, आणि अशा रीतीने एक एक स्वर आपलं अभ्यास करायचा आहे, स्वरांचा अभ्यास करायचा आहे. माझा पेन या ठिकाणी ओ पासून रूपर्यंतचे स्वर अभ्यासले, त्यांची लेखन पद्धती अभ्यासली आहे. मग तुम्ही याचप्रमाणे लेखन सराव करायचा आहे आणि उच्चारण समजून घ्यायचं आहे.